हे दादा इथे बघ काय दिसतंय, लोकर बघ लोकर बघ काय दादा बिबटे असे वाटतं आयुष्य गाय. दादा पोचलोय आम्ही आणि आता मी उतरलीये आणि आपल्या गाडीला जायला रस्ता बघा रस्ताच नाहीये. तर बघू आता कसा रस्ता मिळतो जायला, पूर्ण झाडं झाडं झाली आहे. गवत प्रकारे गाडी येते आपली बघा. आणि इकडे सनसेट पॉइंट हळू आव आव तू असते तुरा दिसतोय तुमच्या डोक्यात आलोय सुरे वारीस. हा आणि इकडून सोपं गवत काढले सगळे, गवत काढलं तर बरं वाटतं ना एकदम. त्यातलं उतरून पण तिथे लगेच सामान काढलं असतं तर बरोबर गाडी गेला असतं जाईल ना. सामान काढल्यावर घ्या आपल्याला गाडी कशा पुढचं. फायनली चढलं घरामध्ये आणि घेतलं सगळं सामान. फोडा तुम्ही फोडा. पुढे डायरेक्ट स्लिपिंग शोईंग आणि स्लिपिंग आणि मी मोठा स्पीकर आणलाय गाणे बजाय. सनसेट बघायचं, सनसेट पॉइंट, सनसेट पॉइंट और कुछ दिसतो ना. आली फायनली कपडे चेंज करून आली आता तर लगेच फ्रेश पण झाले. बघू शकता तुम्ही स्किन कपडे चेंज केले आणि तुमच्या घर तर बघितलं तर होम टूर पण ब्लॉग नसेल बघितलं तर लवकर जाऊन बघा. बंगल्याचा ब्लॉग पण अपलोड केलेला आहे आणि समोरचा व्ह्यू पण खूप भारी आणि सामान सर्व बाहेरच ठेवलं अजून सात महिने असे सर्व सामान आणले भारी वाटतं. समोरला एकदम असं सूर्य दिसतो आणि इकडे बैलवाडीची पण सर्वच होते तर इकडनं असे बैल पळत तर वरती 11-12 सेकंडमध्ये जातात रेकॉर्ड आहे. तर पुढच्या वर्षी आपण ब्लॉग बघायला भेटेल. कुठे चालली काठा लागला बघा इतकेला तुला काठा लागला पटकन बघा वहिनी वर खिडकीत बघता ते सोनाली वहिनी कुठे आणि काय करतेस ते जीन्स खायला बसले सनसेट पॉइंट मध्ये किती खुश झाले असते खूप भारी वाटतं असं बसायला सनसेट पॉइंट मध्ये आणि माझी बाईक मला काटा लागला त्यांनी काटे आणले सगळे इडेनी वरती मला पण लागला असं काय घेऊन आला पण ढकलं ते पण लागेल चार पाच काटे लागले पायाला आला गप्प वरती पटपट झाली व्हिडिओ हे बघा लाईक खायला बसली लाईक तर म्हणणं शेवटी येत नाही आम्हाला एवढे येऊन पण आम्ही एवढे काटे नाही खाल्ले का बसायला खायच तुमचं काय चाललंय वर्तून वर्तून मस्त बसायचंय मला मंदिराचं काम चालू आता साफ सफाई चालू आहे तर शिवून सेठ झोपलेले आहेत आले का इकडे आम्हाला अर्धा दिवस साप्पा दिलो भद्रो चालू मिठी चालू ना बाहेर अन्ना साफ सफाई करत आहे
सगळ्या झाडांचा कचरा पडलाय, चिक्कू पेरू साफसफाई लागले आहेत. स्वच्छ भारत अभियान. तर एक पेरू मी काढलं. वर कुठे चढले? कुठे गेले? लिंबू पण आहे. पडतील का ब्लॉकच्या नादात? झाडावर तुम्हाला ना माकड माकड नाही वाकल झाड वाकल इथे घे ना. व्हिडिओ बंद करते मी. राहून द्या एवढं वाकायची गरज नाही. व्हिडिओसाठी व्हिडिओ बंद पडतील ना. होय चांगले पेरू ना. सावकाश सावकाश यार बघू शकता. चार पेरू पाडले खाली नका लावू. एक पेरू पाडले आणि चार पेरू पाडले. कडक कच्चे तोडा ते ना का होते किडू तुमच्यावरती बघा. आता हे पोपटने खाल्ले कोणला पाहिजे का? तुम्हीच का? लहानपणी तुम्हीच खाल्ले ना? करत मला ताई बोलली तुम्हाला बोलता येत नव्हतं पहिले. चांगली चांगली ब्लॉग मध्ये कच्चीच चांगले लागतात. कच्चीच चांगले लागतील. कच्चे पेकवायचे गोड लागतील. हे बघा असे काढा. असे पिकलेले नाही काढायचे. मिरची मसाला लावून पिकलेले सडवले गरम करायचे. दारू इथे की इथे कच्चे नाही. अरे कच्चे पण गोड लागतात. तर गाईज मस्त आम्ही मग अशी झोपलेलो. आल्या खूप थकल्यासारखं झालेलं आणि ते आता गावात निघलो आम्ही. गावात एक हॉटेल आहे मस्त. तिथे आम्ही चाललोय मासवड्या स्पेशल खायला. ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट मध्ये सांगा मासवड्या म्हणजे काय असतं आणि तुम्हाला बघायला पण मिळेल काय स्पेशल. फायनली आलेलो आहे हॉटेलवर विजयवाडा. आम्हाला ह्या हॉटेलवर ना उद्घाटनला पण बोलवलेलं पण आम्हाला तेव्हा जमलं नाही. तेव्हा आमच्या घरी काल ते फंक्शन होतं आपलं म्हणजे मार्केटामध्ये. त्या टाइमला तर बघा सर्व काका आणि काकी तुम्ही उडे दिसले ना अचानक कसे गाले. तर यांनी आम्हाला धप्पा दिला यांनी मागून येऊन धप्पा दिला आम्हाला चिव आणि खुशीने. सरप्राईज दिलेला आहे. फर्स्ट टाइम आहे आपण. हॉटेल पण फर्स्ट टाइम असते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अण्णाले फाचायला लागले आता. तर अण्णा थांबा जरा. वाडा आला तर काय आला? अण्णांचा काय नाही. आम्ही घाबरत आहे. आम्ही आता फाटलेली आहे आणि आम्ही फाटलेली म्हणून जास्त खाणार आहे डबल. तर गाई दादा आम्ही आलो मस्त घराच्या जवळच हॉटेल आहे खाणार आहे डबल. तर गाई दादा आम्ही आलो घराच्या जवळच हॉटेल आहे गावामध्येच हॉटेल आहे आणि आपल्या दादाचंच हॉटेल आहे. त्याच्यामुळे आपण सपोर्ट करूया. जे पण असतील इकडे पिंपरीचे त्यांनी या विजयवाड्याला सही करा विजिट करा. तर गाईज स्पेशल थाली आलेली आहे. तर थालीचं नाव काय असके? मासवडी. मासवडी थाली आलेली आहे. ती मासवडी आहे. पुण्याकडचे लोक त्यांना माहिती आहे. सरांना माहिती आहे.
त्यांना सांगते वेस्ट थाली ही, त्याच्यामध्ये बेसन पीठ असते आणि आतमध्ये खाऊन मांस वडी म्हणजे वेज थाली आहे. तुम्हाला वाटेल मांस म्हणजे मच्छी बिच्छी ना, वेज आहे पूर्ण वेज. थोड्या खाऊन घेऊया वेज. दादा पण आले. दादा इकडे बघ, इकडे बघा जंगल बघ इकडे वाघ समोर वाघ बघ किसके यार. दादा बघ ना खरंच दिसतोय का. थांब खाट गाडी नका ना थांबू पुढे घ्या गाडी घ्या पटकन. यार खरंच बाबा बघतोय का बघतोय का गिफ्टी गाडी घ्या ना पुढे. दादा मी व्हिडिओ बंद करते यार, मला भीती वाटते आता. आपलं तर गद्दी बघायला दिसत असेल आपलं बाबू. हो मग कप कप काय ना घाबरू नको, फक्त नीट व्हिडिओ काढ व्हिडिओ व्हिडिओ काढ नीट. मी ना मी ठेवून दिलं, आपण नंतर बघू. दे माझ्या फोन दे, मी काढतो व्हिडिओ. दे उभी काढते नुसती. अरे आपच्या घरात इथे गेला. तिकडे घर आहे का कोणाचं दादा? हा दोन तीन घर आहेत. मी तू पहिल्यांदा बघतो एवढ्या जवळ वागतो बघतो. गाडी काय गाडी चला ना यार. तुम्ही तर तुम्हाला थांबे फोन लावा अमोलला. दादा आपलंच मळ आहे करे. गाडी जवळ आला इसके. उद्या आपल्याला इकडेच पूजा करायची. नको नको तू पाहा लागे. तू लाईट मारली पाहा लावा कत्री रे. तुम्ही एक बिबट्या बिबट्या बघितली कुठे? आपल्या गावात आहे ना ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे. तर ती ग्राम सुरक्षा यंत्रणा म्हणजे काय की आपल्या गावात एक कॉल केला मी आता इथून, तर ते सगळ्या गावाला कॉल जातो. किंवा आता आता आपलं समजा इथं चोर आलेत, मी एक कॉल केला की ह्या या ठिकाणी समजा आता शुभम चिकले यांच्या घरी हा चोर आलेत, मग लगेच सगळे मदतीला येऊ शकतात एका कॉलवरती. आणि जर तो कॉल उचलला नाही गेला तर ते दोन दोन तीन तीन वेळा येतो कॉल. असं ते ग्राम सुरक्षा यंत्र नाही म्हणजे उठायला लागतं माणसं झोपून नाही राहू. जोपर्यंत फोन उचल जागृत सतर्क. म्हणजे सापडलं तर पळून गेलो काय. आणि तुम्हाला तुम्हाला बिबट्या वगैरे दिसले आला का आता यांनी बघितलं बिबट्या? हा ते आपण ते एक काढला आणि त्याच्यानंतर दोन काढलेले. म्हणजे तुम्ही पण बघितलं का? तुम्हाला दिसला का बिबट्या गुड कोमल? तुम्हाला बिबट्या दिसला? तुम्हाला का हो सँडी? हा का काय केलं तुम्ही अमोल? आम्ही कसे राहतात ते गावातले लोक. आम्ही ना काय केलं ते बिबट्याच्या सुरक्षेसाठी म्हणजे लोकच ते बिबट्या दिसला होता आम्हाला. हा हा आज आज नाही आपल्याला किती किती दिवस झाले तरी दोन दिवस काल का परवा दिवशी ना. ते दोन व्हिडिओ जुने झाले. तर आम्ही एस के आणि आमची सँडी दाजी होती. तर आम्ही काय केलं तिथं आम्ही बिबट्या आम्हाला दिसला गाडीच्या समोर. आम्ही आता तिथं लोकच तिच्या जवळ होतो. आम्ही रात्रीचं जरा फिरायला जेवणासाठी बाहेर गेलो होतो. तर आम्हाला तिथं बिबट्या दिसल्यानंतर आम्ही तो बिबट्याला तिथून लोकवस्ती पासून लोकांची सुरक्षा व्हावा त्यासाठी आम्ही तिथं त्या बिबट्याच्या मागे हॉर्न दाबून धरून त्याला आम्ही पळून लावलो. अरे सर अरे वा टाया टाया. मग तुम्हाला भीती वाटली नाही का बिबट्याची? तुम्हाला भीती वाटली नाही बिबट्याची? आता बिबट्या प्राणी कसा आहे हल्ला करणारा प्राणी. तो प्रत्येक जण घाबरतो त्याला. पण आम्ही गाडीच्या आतमध्ये होतो त्याच्यामुळे आम्हाला जास्त काय वाटलं नाही. खूप चांगलं काम केलं तुम्ही. तर चला मग गाईज आता ब्लॉग इथेच एंड करू आणि गुड नाईट. तुम्ही पण ब्लॉग बघितला असेल आणि तुमच्या गावात पण असतीलच बिबट्या वगैरे तर सेफ राहा. असा बिबट्या कोणाला दिसला आता सुरक्षा नंबर काय ते सांगू शकता का तुम्ही? ग्राम सुरक्षा यंत्रणेचा नंबर गावासाठी हो. आपल्याकडे ग्राम सुरक्षा यंत्रणेचा नंबर आहे गावासाठी. म्हणजे गावासाठी त्यांना माहिती असेल ना त्यांची मीटिंग झाली असेल ना सगळ्यांकडे.
नाही आपण जॉईंट केलेले सगळे ग्रामस्थ जेवढे लोक आहेत जॉईंट. आता तुम्हाला जरी गावातले काही तुम्हाला कॉल येणार कधी पण रात्रीचे फोन येतात नाही का, म्हणजे ज्यावेळेस माणूस अडचणीत असेल त्यावेळेस कॉल करायचा त्याच्यावर. बाय बाय गाइज गुड नाईट. व्हिडिओच्या मागे मी होतो दोघं लग्नाचे बाकी आहे, दोन मुले असेल तर पटकन मेसेज करा लग्नासाठी गावा साईडच्याच पाहिजे. तुला एक आणि हिला एक, दोन थोडी मोठी आणि थोडी छोटी. हा तर आम्हाला त्याची एज आहे ती म्हणजे 27 आणि शुभमची एज आहे ती 26 लागणार आहे. आता 25 आहे माझ्या आणि शुभमची एज सेम आहे दोघांची. आम्हाला मीडियम क्लास पोरगी पाहिजे. आम्हाला जास्त पैशावाली पण मुलगी नाही, मीडियम क्लास पाहिजे. घर सांभाळायला अशी शेती बीती सांभाळली पाहिजे, गावाला राहिली पाहिजे ना आम्हाला. दादा बस शेती कोण करते, जेवण आलं पाहिजे माझ्या हरकत. नवरा बिचारा थकून येईल जेवण खायला ना. ठीक आहे ले भारी. बाय बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला.